कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारासाठी फुलेवाडी आणि लक्षतीर्थ वसाहत परिसरात प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रचार फेरीसाठी फुलेवाडीतील 6व्या बसथांब्याजवळ हजारो लोक एकत्र आले होते. तिथून या प्रचार फेरीला सुरुवात झाली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र घेऊन हात उंचावल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दक्षिणचा एकच आवाज ऋतुराज अशा घोषणा देत हजारो नागरिक या फेरीत सहभागी झाले होते. ही प्रचार फेरी 5व्या बसस्थानक मार्गे फुलेवाडीतील प्रमुख मार्गावरून जुन्या जकात नाक्यापर्यंत काढण्यात आली. या प्रचार फेरीत माजी नगरसेवक राहुल माने, नागोजीराव पाटील, संदीप बाबूराव पाटील, पांडुरंग दिवसे, श्यामराव माने, प्रदीप माने, राजाराम भोंगाळे, अमर अपराध, विकी मोहिते, वसंत लोकरे, राहुल अत्तिग्रे, अनिल बोडके, योगेश दरवान, संदीप इंगवले, अमर पाटील, भरत माने, राहुल लाड, विशाल पाटील, बाजीराव पाटील, गौरव मोरे, बबलू साळुंखे, ओंकार लोकरे, योगेश दरवान, निलेश दरवान, भाऊ आरेकर, संजय लवटे, संग्राम पाटील, गणेश घाटगे यांच्यासह फुलेवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीत फुलेवाडी परिसरातील 100 अधिक रिक्षा चालकांनी देखील सहभागी होत आमदार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा दिला. दरम्यान यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांनी लक्षतीर्थ वसाहत इथं प्रचार फेरी काढली. फुलेवाडीप्रमाणे लक्षतीर्थ वसाहत परिसरात देखील हजारो नागरिकांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचार फेरीत उत्स्फूर्तपणे सहभागी होत त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. या प्रचार फेरीत माजी नगरसेवक आनंदराव खेडकर, मेजर सुभाष पाटील, माजी नगरसेवक नंदकुमार सूर्यवंशी, बाबूराव बोडके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर इंगवले, भैया खेडकर, अनिल पाटील, प्रदीप पाटील, दीपक पाटील, भैया गोलंदाज, पार्थ राऊत, दिलीप राऊत, सचिन राऊत, प्रफुल्ल राऊत, प्रमोद पाटील, अक्षय चव्हाण, आशिष चौगुले, राजू गस्ते, अजय शिंदे, उदय बंद्रे, अमोल बंद्रे, आनंदराव पाटील, अनिल पाटील, अमोल बंद्रे, संदीप पाटील, अविनाश पाटील, रोहित जाधव, छोटू चव्हाण, चंद्रसिंग चव्हाण, गौरी जाधव, संजय कातरट, सारंग येडगे, वंदना मालप, संग्राम राठोड, वसंत मालदार, सचिन जाधव, आयशा स्वार, सुधा पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.